पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप। जाधववाड्याची मालकीन भव मायनंतर येते पाहिले का तू? मी एवढं सगळं झाल्यावर बी त्या हंसाच्या वयाचा मान राखला तिनी पाय पडली ती आता। बरोबर आहे, पण नक्की काय बोलणं झालं तिकडं कळलं लागतं। तेजपाल तुला काय वाटतं रे चित्राबद्दल? दादा त्यांची माझी एवढी ओळख नाही, तर त्यांच्याबद्दल मी मत बनवा, पण माझे आहे ना। आणि चित्रा आपल्या घरात राहायला आल्यापासून जरा जास्तच ओळखतो मी तिला। कसं आहे बरं का तेजपाल, कधी कधी वाटतं बरं का की आयुष्याची नवीन सुरुवात करावी? मंजिरीच जे वज आहे ना मनावर, तेही सरता येत नाही। आणि ते इसरा वाश यापेक्षा बी नाही बरं का माझी, पण त्याच वेळी असं बी वाटत चित्रा किती करते माझ्यासाठी आणि मी काय करतो, काहीच नाही। दादा तुम्ही लय विचार करू राहील, काहीच विचार करू नका, शांत राहा। बरोबर आहे, विचार न केलेलंच बरं नाही का? पण मंजिरीचं वज जर का कोणासाठी कमी झालं तर ती बाई फक्त चित्रा असणार। शपथ घेऊन सांगतो तेजपाल, फक्त चित्रा। शेकट काय उलट मीच विचारलं पाहिजे ना, काय आज वाढदिवस आहे का? नाही। मग साडी का? मग ती घरात पूजा होती ना म्हणून घातली। तोया घरात होती पूजा? तोया घरात होती का पूजा? नाही। काय ना मग माणसानं आपली पायरी ओळखून राहायचं, लई पुढे पुढे करायचं नाही। आणि तो पोरग कुठे ग? कोण? अग त्यो चश्मेश ऋषभ। हा कुठे आहे तो? कमी येणार हे कळलो म्हणून घाबरून पळून गेला। तुम्हाला घाबरून नाही, तुमचा रागाला म्हणून गेलेत। लई चिप चुरु चुरु चालत्या, बघतेच तुला। लई चरबी आहे ना तुला, एक दिवशी ना ही चरबी उतरवल्या बिगर राहणार नाही। आणि त्या दिवशी या वाड्यात चित्रा मालकीन म्हणून आली असून। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप।